कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। मालेगाव शहरामध्ये आज आरपीआय मालेगाव युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव उशिरे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आरपीआय मध्ये पक्ष प्रवेश केला, तर दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंढे तथा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस कपिलभाऊ तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष दिलीप आहिरे, मालेगाव शहर अध्यक्ष विकास केदारे यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षात युवांचा पक्ष प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये मालेगाव शहरातीलच नाही तर तालुक्याभरातून तरुण युवा कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेश समारंभात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली। तसेच मालेगाव शहरातील सर्व शिवशाही फुले आंबेडकर अनुयायी सदर कार्यक्रमात हजर होते। या पक्ष प्रवेश समारंभाचे नियोजन मालेगाव युवा शहर अध्यक्ष आरपीआय सुशील भीमराव उशिरे यांनी शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे करण्यात आलं होतं। यावेळी विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रतिनिधी युसुफ पठाण।